नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तायडे कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे बेसिक मॅथमॅटिक्स M1 फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम. टोटल लॉगरिथमचे आपले 2 लेक्चर झालेले आहेत आणि हे आहे लेक्चर नंबर 3. याच्या आधी आपण इव्हॅल्युएटचे काही प्रॉब्लेम बघितले होते, आता त्याच्या समोरचे काही प्रॉब्लेम घेणार आहे. आजचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आजचं. त्यानंतर ज्यांनी पहिला आणि दुसरा लेक्चर केलेला आहे त्या सिक्वेन्सनुसार ते नंबर टाकतील. मी आजचा आजचा लेक्चर प्रॉब्लेम पहिला असल्यामुळे मी प्रॉब्लेम नंबर फर्स्ट टाकलेला आहे. आता बघा, इव्हॅल्युएट लॉग 125 बेस 5. इव्हॅल्युएट लॉग 125 बेस 5. हे आता आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, इव्हॅल्युएट करावं लागते. तर कसं करतात बघा, आता हे प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं, अत्यंत सोपी आहे. लॉग ऑफ 125 बेस 5 आहे, तिथे लिहिलं लॉग 125 बेस 5, याला एक्स कन्सिडर केलं. लॉग 125 बेस 5 काय कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केलं. इथं लॉग लागला तर इथं लिहितात लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणतात, लॉगरिथमिक फॉर्म. डबल लक्ष द्या, काय केलं आपण, लॉग ऑफ 125 बेस 5 ले 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर केलं. त्यानंतर या लॉगरिथमिकचं आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोनिशियल करायचं आहे. लॉगरिथमचं एक्सपोनिशियल करताना बघा, लॉगच्या मागे किती आहे, 125, तिथे घेतलं 125. त्याच्यानंतर बेसली किती आहे, बेसला आहे 5, बेसला आहे 5, तर इथं घेतलं बेसला 5. जे पण असेल ते या डोक्याच्या वर, जे पण असेल ते या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे किती आहे, 125, बेसला किती आहे 5, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनिशियल फॉर्म. एक्सपोनिशियल फॉर्म. त्याच्यानंतर बघा, आता इथं एक तुमचा एक गडबड होऊन राहिली. आता काही स्टुडंट मला एक काही होमवर्क पाठवले होते, त्यांनी काय केलं, इथं 125 आहे, इथं 5 आहे, तर ते काहीच्या काही करू राहिले. तर इथं बघा, आपल्याला काय करायला लागते माहित आहे का, या दोघांचा बेस सेम करावं लागते. दोघांचा बेस काय करावं लागते, सेम करावं लागते. इथं जर समजा 125 आहे तर इथं 125 पाहिजे, किंवा इथं जर 5 आहे तर इथं 5 पाहिजे. तर मग बघा, आता या 5 चं तर 125 होऊ शकत नाही, पण या 125 चं 5 होते. कसं, आता 125 म्हणजे बघा, आता आपल्याला बेस सारखा पाहिजे, तर आपण बेस लिहून घेतला. इथं 5 पाहिजे, इथे 5 आहे, 5 to the power x. इथं 5 आहे, 5 to the power x, तर इथं पण काय घेतला, पण 5 to the power काय घेतला, एक्स घेतला. त्याच्यानंतर या 5 च्या 2 पॉवर किती, म्हणजे काय येणार, 125. तर तुम्ही बघा, 5 to the power जर 1 केला तर 5 to the power 1 म्हणजे ते 5. 5 चा स्क्वेअर केला तर 5 चा स्क्वेअर किती येते, 25. आणि 5 चा जर क्यूब केला, 5 चा काय केला, क्यूब केला, 5 चा क्यूब केला, तर इथे येते 125. 5 चा क्यूब किती येते, 125. मग आता इथं काय लिहिसाल, 5 चा क्यूब लिहिसाल तुम्ही. काय लिहिसाल, 5 चा क्यूब. आता इथं लिहिला तुम्ही 5 चा क्यूब, या 125 जागी काय लिहिलं, 5 चा क्यूब. म्हणजे बेस काय झाला, सेम झाला. आता बेस जर सेम झाला तर आपण काय म्हणतो, सेम सेम, आता हे कॅन्सल, इथे 5 आहे, इथे 5 आहे, कॅन्सल. मग काय राहिलं, 3 is equal to x, म्हणजे x is equal to 3. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, एक्सच्या जागी काय करू शकता, व्हॅल्यू रिप्लेस पण करू शकता. असं लॉग ऑफ 125 बेस 5 is equal to 3, हे झालं फायनल आन्सर. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 2. इव्हॅल्युएट लॉग 16 बेस 2. आता इव्हॅल्युएट लॉग 16 बेस 2. आता हे प्रॉब्लेम बघा कसं सॉल्व करतात. सिंपल प्रॉब्लेम आहे की आता आपल्याला सॉल्व करायचं आहे इव्हॅल्युएट लॉग 16 बेस 2. तर काय घेतलं आपण, लॉग 16 बेस 2 ला 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर केलं. काय केलं बघा, लॉग 16 बेस 2 कसं लिहितात बघा, LOG च्या नंतर पाहिजे 16, आणि हा बेसले आहे, या जी च्या खाली आहे, बेस 2. लॉग 16 बेस 2 ला 2 मिनिटासाठी काय कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केलं. आणि त्याच्यानंतर इथं लॉग लागला तर इथं म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर कोणता फॉर्म म्हणतात, लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर इथं म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म.
मग आता याचं कन्वर्शन करायचं आपल्याला एक्सपोनेशियल मध्ये. याचं जर कन्वर्शन एक्सपोनेशियल मध्ये करायचं आहे तर कसं करतात बघा, लॉगच्या मागं, लॉगच्या मागं किती आहे 16, लॉगच्या मागं 16 आहे, घेतला 16. त्याच्यानंतर जो बेसला आहे तो इथं लिहिला, लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला लिहिला. हे बघा लॉगच्या मागं 16 आहे, हा लेफ्ट हँड साईडला लिहिला, आणि जो बेस 2 आहे हा लिहिला राईट हँड साईडले. आणि जे पण हा एक्स असते हा येते राहते याच्या डोक्याच्या वर, म्हणजे याचा पॉवर. डबल लक्ष द्या काय केलं, लॉग 16 बेस 2 इज इक्वल टू एक्स, तर लॉगच्या मागं आहे 16, बेसले किती आहे 2, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर इथं 16 आहे, इथं 2 आहे, तर इथं जर 2 आहे तर इथे आपल्याला 2 पाहिजे, बेस सेम करावं लागते आपल्याला. बेस काय करावं लागते, सेम. मग लिहून टाकला, इथं लिहिलं 2 to the power x, इथे लिहिलं 2. मग आता आपल्या दिमागात विचार असला पाहिजे की 2 चा पॉवर किती म्हणजे 16, 2 चा पॉवर किती म्हणजे काय 16. मग चेक करू आपण, 2 चा पॉवर जर समजा आपण 1 घेतला, बघा इथं 2 चा पॉवर काय घेतला 1, तर किती येते 2. 2 चा पॉवर 2 घेतला, 2 चा पॉवर 2 म्हणजे होते 2 into 2, 2 into 2 किती होते 4. 2 चा पॉवर जर समजा 3 घेतला तर 2 into 2 into 2 म्हणजे 2 into 2 4, 4 into 2 8. 2 चा पॉवर जर 4 घेतला, 2 into 2 into 2 into 2 into 2, आता लक्ष द्या, 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16. तर 2 चा पॉवर 4 म्हणजे काय येते 16. तर 2 चा पॉवर 4 म्हणजे येते 16. 2 चा पॉवर 4 म्हणजे काय येते 16. हा इथे 2 आहे, इथे 2 आहे, दोन्ही साईडले सेम सेम कॅन्सल. 4 is equal to x, 4 is equal to x, म्हणजे की x ची व्हॅल्यू किती आली 4 आली. आता x ची व्हॅल्यू 4 आली तर रिप्लेस करून टाकायचं, इतके ठेवलं चालते, 2 पैकी 2 मार्क भेटतातच तुम्हाला. तर लिहायचं असेल तर तुम्ही हे स्टेप लिहू शकता, लॉग 16 बेस 2 इज इक्वल टू किती आला 4 आला, लॉग 16 बेस 2 इज इक्वल टू किती आला 4 आला. एक वेळा अगेन रिपीट प्रॉब्लेम बघा कसा आहे. प्रॉब्लेम नंबर 2, इव्हॅल्युएट लॉग 16 बेस 2. काय आहे लॉग 16 बेस 2, मग काय घेतलं आपण, लॉग 16 बेस 2 ला x कन्सिडर केलं, लॉग 16 बेस 2 ला काय कन्सिडर केलं, x कन्सिडर केलं. इथं लॉग लागला तर इथे लिहिलं लॉगरिथमिक फॉर्म. मग आता याचं एक्सपोनेन्शियल कसं काढायचं बघा, तर याचं एक्सपोनेन्शियल बघा, लॉगच्या मागं किती आहे 16 आणि बेसले किती आहे 2, तो इथं लिहिला 16 is equal to 2, जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर बघा 16 म्हणजे काय होते, आता बघा इथे 2 आहे तर इथे काय पाहिजे आपल्याला 2 पाहिजे, इथे 2 to the power x आहे तर इथे काय पाहिजे आपल्याला 2 डोक्यावर किती म्हणजे 16, तर 2 डोक्यावर 4, 2 into 2 into 2 into 2 म्हणजे किती येते 2 into 4 म्हणजे येते 16. तर बघा इथं 16 जागी लिहिलं 2 to the power 4, हा 2 हा 2 कॅन्सल, 4 is equal to x, म्हणजे x इज इक्वल टू 4. एक्स म्हणजे होते लॉग 16 बेस 2 म्हणजे 4, एक्सची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3 कसा आहे, तो प्रॉब्लेम नंबर 3 आहे इव्हॅल्युएट. आता लक्ष द्या, प्रॉब्लेम नंबर 3, इव्हॅल्युएट लॉग 4 बेस 16, लॉग 4 बेस 16, इव्हॅल्युएट लॉग 4 बेस 16. आता बघा हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं, असंच प्रॉब्लेम पेपरमध्ये उतरणार आहे, 2 मार्कासाठी येते हे प्रॉब्लेम. तर काय करसाल माहित आहे का, लॉग 4 बेस 16 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करायचं, लॉग 4 बेस 16 ला एक्स कन्सिडर करायचं. लॉग लागला तर इथे लिहितात लॉगरिथमिक फॉर्म, लॉग लागला तर काय लिहिसा लॉगरिथमिक फॉर्म. लॉग 4 बेस 16 इज इक्वल टू एक्स, लॉग लागला तर काय लिहिसाल लॉगरिथमिक फॉर्म. याचा कन्वर्शन कशात करायचं आपल्याला, एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. तर कसं लिहिसाल एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्शन कसं करसाल याचं, याचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्शन करण्यासाठी बघा लॉगच्या मागं किती आहे 4, तर इथे घेतला लॉगच्या मागं घेतला 4. त्यानंतर हा जो 16 आहे, हा 16 जो बेस आहे तो राईट हँड साईडला पाठवून द्याचा, राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. बघा लॉग 4 बेस 16 इज इक्वल टू एक्स, लॉग लागला तर लॉगरिथमिक फॉर्म, तर लॉगच्या मागं किती आहे 4, बेसले किती आहे 16, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर लक्ष द्या, आता आपल्याला करायचं आहे बेस सेम. आता आपल्याला काय करायचं आहे, बेस काय करायचं आहे, सेम करायचा आहे. बेस जर सेम करायचा आहे तर बघा इथं 4 आहे आणि इथे 16 आहे, तर मग आता लक्ष द्या,
इथं फोर आहे, इथं सिक्सटीन आहे. या फोरचं आहे की नाही आपल्याला सिक्सटीन मध्ये कन्वर्शन होऊ शकते काय? नाही. पण सिक्सटीनचं फोर मध्ये होते तर हा फोर आहे, तर हा फोर जसाच्या तसा लिहायचा. फोरच्या डोक्यावर जर समजा आपण वन जरी लिहिला तर तरी आन्सर त्याचा काय येते? फोरच येते. फोर टू द पॉवर वन म्हणजे किती होते? फोर. आणि इथे किती आहे? सिक्सटीन आहे. सिक्सटीन म्हणजे आहे सोळा. तर फोरचा स्क्वेअर, फोरचा स्क्वेअर किती येते? सिक्सटीन. चारचा वर्ग किती येतो? सोळा येतो. फोरचा स्क्वेअर किती येते? सिक्सटीन. फोरचा स्क्वेअर किती येते? सिक्सटीन. कारण की आपल्याला बेस काय करायचा आहे? सेम. मग तुम्ही म्हणता सर बाबा हा एक्स कुठं आहे? हा एक जसाच्या तसा, हा एक्स जसाच्या तसा. सिक्सटीन ले काय लिहिलं मी? फोरचा स्क्वेअर लिहिला. सिक्सटीन ले काय लिहिलं? फोरचा स्क्वेअर. हा एक जसाच्या तसा. त्याच्यानंतर बघा इथं पण फोर आहे, इथं पण फोर आहे, दोन्ही साईडले सेम सेम कॅन्सल. मग काय राहिलं? वन इज इक्वल टू टू एक्स. वन इज इक्वल टू टू एक्स. टू इंटू मध्ये इकडे लावतो डिवाइड. टू इंटू मध्ये इकडे काय होतो? डिवाइड. तर लक्ष द्या, वन बाय टू इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली वन बाय टू. एक्सची व्हॅल्यू किती आली? वन बाय टू. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, तुम्ही या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट पण करू शकता. एक्सच्या जागी काय लिहू शकता तुम्ही? लॉग फोर बेस सिक्सटीन इज इक्वल टू वन बाय टू. हे झालं याचं फायनल आन्सर. एक वेळा अगेन रिपीट करतो, बघा कसं येतं. इव्हॅल्युएट लॉग फोर बेस सिक्सटीन. तर लक्ष द्या, लॉग फोर बेस सिक्सटीन इज इक्वल टू एक्स. लॉग फोर बेस सिक्सटीन इज इक्वल टू काय? याला काय कन्सिडर केलं आपण? एक्स कन्सिडर केलं लॉग फोर बेस सिक्सटीनला. त्याच्यानंतर लॉग लागला तर म्हणतो आपण लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणतो? लॉगरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मांग, लॉगच्या मांग जे पण असेल तिथं लिहिलं फोर. बेसले किती आहे? सिक्सटीन. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगच्या मांग किती आहे? फोर. जे बेसले आहे ती इथं आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता लक्ष द्या, एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला आपला तयार. मग आपल्याला बेस करावं लागते सेम. बेस काय करावं लागते? सेम. बघा इथं फोर आहे, इथं फोर पाहिजे. किंवा जर समजा इथं जर सिक्सटीन आहे तर इथं सिक्सटीन पाहिजे. बघा आता प्रॉब्लेम नंबर फोर्थ कसं आहे. तर इव्हॅल्युएट लॉग थ्री बेस 81. इव्हॅल्युएट लॉग थ्री बेस 81. आता लक्ष द्या, हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात. लॉग थ्री बेस 81. माझा आवाज येतोय सर्वांना? येस सर. ओके ओके, लक्ष द्या. आता इव्हॅल्युएट लॉग थ्री बेस 81. प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात? सिम्पल आहे. लॉग थ्री बेस 81 ला एक्स कन्सिडर करा. लॉग थ्री बेस 81 ला एक्स कन्सिडर केलं. लॉग थ्री बेस 81 ला काय कन्सिडर केलं? एक्स. लॉग लागला तर लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर लॉगरिथमिक फॉर्म. इथं लॉग थ्री बेस 81 ला एक्स कन्सिडर केलं. लॉग लागला तर काय लिहायचं? लॉगरिथमिक फॉर्म. याचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्शन करायचं आहे. आता एक्सपोनेन्शियल मध्ये बघा कन्वर्शन कसं करतात. तर लॉग थ्री आहे, लॉगच्या मागे किती आहे? थ्री. तर इथे घेतला थ्री. बेसला किती आहे? 81. तर इथे घेतला 81. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. म्हणजे लॉग थ्री बेस म्हणजे इज इक्वल टू 81. जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्यानंतर बघा आता इथं थ्री आहे तर इथे काय पाहिजे? थ्रीच पाहिजे. बेस काय पाहिजे? सारखा पाहिजे. कारण इथं थ्री आहे तर इथे काय पाहिजे? थ्रीच पाहिजे. मग काय करायचं? इथं थ्री लिहिला तर हा थ्री जसा तसाच राहू दिला आणि हा पण थ्री जसाच्या तसा. थ्री टू द पॉवर काय नसतं असते वन. आता थ्रीच्या डोक्यावर, थ्रीच्या डोक्यावर किती म्हणजे 81 येते. थ्रीच्या डोक्यावर किती म्हणजे काय येते? 81 येते. तर लक्ष द्या, थ्रीच्या डोक्या थ्रीचा पॉवर वन केला तर थ्री येते. थ्रीचा पॉवर जर टू केला तर नाईन येते. थ्रीचा जर पॉवर क्यूब केला, थ्रीचा क्यूब म्हणजे किती येते? 27 येते. आणि थ्रीच्या डोक्यावर जर समजा जर चार केला आपण तर 81 येते. थ्री टू द पॉवर फोर म्हणजे थ्री टू द पॉवर फोर म्हणजे बघा कसं येते. थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री. आता थ्री इंटू थ्री नाईन. नाईन इंटू थ्री 27. आणि 27 इंटू थ्री 81. तर तुम्ही काय लिहू शकता माहिती आहे का? याला थ्री टू द पॉवर फोर लिहू शकता. काय लिहू शकता? थ्री टू द पॉवर फोर. हा एक्स. त्यानंतर लक्ष द्या, इथे थ्री आहे, इथे थ्री आहे. बेस सेम आहे, सेम सेम कॅन्सल. वन इज इक्वल टू फोर एक्स. वन इज इक्वल टू फोर एक्स. फोर इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. वन बाय फोर इज इक्वल टू एक्स. इथे येते एक्स इज इक्वल टू वन बाय फोर. एक्स इज इक्वल टू काय येते?
1/4 आणि एक्स म्हणजे काय होय लॉग 3 बेस 81 लॉग 3 बेस 81 म्हणजे येते 1/4 एक वेळा प्रॉब्लेम रिपीट बघा प्रॉब्लेम कसा आहे लॉग 3 बेस 81 आहे लॉग 3 बेस 81 इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं लॉग लागला तर याला म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म लॉग लागला तर म्हणतात लॉगरिथमिक फॉर्म त्यानंतर लॉगच्या मागे किती आहे 3 आहे बेसली किती आहे 81 जे पण असेल ते डोक्याच्या वर याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म समजलं का सांगा लॉगरिथमिक एक्सपोनेन्शियल करणं समजलं का सर्वांना लॉगच्या मागे जे आहे ते तर लिहिलं हा बोला एनी क्वेश्चन लॉगच्या मागे किती आहे 3 इथं लिहिला 3 बेसली किती आहे 81 इथे घेतला 81 आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर 3 इज इक्वल टू 81 टू द पॉवर एक्स म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मग आपल्याला बेस काय करायचा आहे सारखा करायचा आहे बेस सारखा करायचा आहे म्हणजे बघा इथं पण 3 आहे ते इथे 3 पाहिजे मग 3 लिहिलं 3 चा पॉवर किती 3 चा पॉवर किती म्हणजे 81 तर 3 चा पॉवर 4 3 चा पॉवर 4 म्हणजे किती होते 81 हे तुम्ही चेक करायचं 3 चा पॉवर म्हणजे 3 3 चा स्क्वेअर करून पाहायचा त्यानंतर 3 चा क्यूब करून पाहायचा त्याच्यानंतर 3 टू द पॉवर 4 करून बघायचा तर 3 टू द पॉवर 4 म्हणजे किती होते 81 तर 3 टू द पॉवर 4 एक्स लिहिला 4 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 1/4 इज इक्वल टू एक्स ते एक्स इज इक्वल टू 1/4 एक्सच्या जागी लिहिलं लॉग 3 बेस 81 म्हणजे होते 1/4 जे आता आपण घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 5 हे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये 4 वेळा आलेला आहे मोस्ट टाइम बी प्रॉब्लेम नाही आहे म्हणा कारण की आता येणार की नाही येणार काही सांगता नाही आहे आणि हा तुमचा लास्ट हे आहे स्कीम आहे याच्यानंतर तुमचा सिलेबस चेंज होणार आहे तर लक्षात घ्या आता हे जे प्रॉब्लेम आहे हे 4 वेळा एक्झाम मध्ये आलेलं होतं प्रॉब्लेम इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट लॉग 81 लॉग 81 बेस 3 इव्हॅल्युएट लॉग 81 बेस 3 आता बघा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतो लॉग 81 बेस 3 हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं तर बघा काय करायचं माहित आहे का लॉग 81 लॉग 81 बेस 3 ला एक्स कन्सिडर करायचं लॉग 81 बेस 3 ला काय कन्सिडर करायचं एक्स कन्सिडर करायचं मग इथं लॉग लागलाय तर लॉग लागला तर याला म्हणतात लॉगारिथमिक फॉर्म लॉग लागला तर कोणता म्हणतात लॉगारिथमिक फॉर्म ह्या तर याचं कन्वर्शन आपल्याला करायचं आहे एक्सपोनेन्शियल मध्ये तर लॉगच्या मागं जे पण आहे ते घेतलं इथं 81 जो बेस आहे तो घेतला इथं इज इक्वल टू जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म त्याच्यानंतर आता आपल्याला बेस सारखा करायचा इथं 3 आहे तर इथे काय पाहिजे 3 पाहिजे म्हणजे जर इथं जर 3 आहे तर इथे 3 पाहिजे पण इथं 81 आहे आता 81 ले काय लिहू शकतो तुम्ही 3 टू द पॉवर 4 याच्या आधीच प्रॉब्लेम घेतला होता आपण 81 म्हणजे काय होते 3 टू द पॉवर 4 3 टू द पॉवर 4 म्हणजे होते 81 आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणसा सर्व एवढे मोठे आता कॅल्क्युलेशन आहे हे आपल्या कशा लक्षात येऊन जाईल तर तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे पेपरसाठी पेपरमध्ये तुम्ही कॅल्सी अलाउड आहे कॅल्क्युलेटर तुम्ही पेपरसाठी नेऊ शकता फायनल पेपरले तर हे तुम्ही जर समजा तुम्हाला जर हे येत असेल तर तुम्ही बाय युझिंग कॅल्क्युलेटरचा पण करू शकता 3 टू द पॉवर 4 म्हणजे काय होते 81 आणि इथे आहे 3 टू द पॉवर एक्स इथे 3 आहे इथे 3 आहे सेम कॅन्सल 4 इज इक्वल टू एक्स तर इथे येते एक्स इज इक्वल टू 4 4 इज इक्वल टू एक्स म्हणजे काय होते एक्स इज इक्वल टू 4 हे एक्सची व्हॅल्यू भेटली आणि तुम्ही काय करू शकता 2 मिनिटासाठी जे बदलवत आपण याला एक्स त्याच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 81 बेस 3 इज इक्वल टू 4 लॉग 81 बेस 3 इज इक्वल टू काय 4 हे झालं याचा आन्सर बघा एक वेळा अगेन म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम मी 2 वेळा रिपीट करतो इव्हॅल्युएट लॉग 81 बेस 3 काय घेतलं आपण लॉग 81 बेस 3 ला एक्स कन्सिडर केलं लॉग 81 बेस 3 ला काय कन्सिडर केलं एक्स तर लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगरिथमिक फॉर्म लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगरिथमिक फॉर्म मग आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करसाल लॉगच्या मागं काय आहे 81 आहे तर लॉगच्या मागं 81 आहे ते घेतला 81 जो बेसले 3 आहे तो घेतला बेसले 3 जे असेल ते याच्या डोक्याच्या वर याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म त्याच्यानंतर बघा इथं 3 टू द पॉवर एक्स आहे तर बेस आपल्याला सेम करायचा आहे तर इथे 3 पाहिजे आपल्याला इथं 3 आहे तर इथे काय पाहिजे 3 3 च्या डोक्यावर किती म्हणजे 81 3 च्या डोक्यावर 4 3 टू द पॉवर 4 म्हणजे होते 81 दोन्ही साईडले 3 3 गेट कॅन्सल 4 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्सची किंमत आहे लॉग 81 बेस 3 एक्स म्हणजे होता लॉग 81 बेस 3 इज इक्वल टू 4 आता क्वेश्चन नंबर 6 बघा इव्हॅल्युएट लॉग 49 बेस 7 तर इथं कसं येणार बघा काय करायचं लॉग
49 बेस 7 ला x कंसीडर केलं, log 49 बेस 7 ला काय कंसीडर केलं, x कंसीडर केलं, तर log लागला तर काय म्हणतात, लॉगरिथमिक फ्रॉग. लॉग लागलं तर काय म्हणतात, लॉगरिथमिक फ्रॉग. लॉग 49 बेस 7 इज इक्वल टू एक्स, लॉग लागला तर याला म्हणतात लॉगरिथमिक फ्रॉग. आता याचं एक्सपोनेन्शियल करावं लागते, एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं असेल तर काय करायचं, लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहित लिहिलं 49, त्यात जे बेसला असते ते पाठवलं आपण लेफ्ट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम, एक्सपोनेन्शियल फॉर. त्यानंतर इथं 49 आहे, 40 आता बघा बेस काय करायचं आपल्याला सेम करायचं आहे, 49 म्हणजे तुम्हाला माहितच आहे की 7 चा स्क्वेअर काय येते 49, तर 49 लिहिलं 7 चा स्क्वेअर, का 7 चा स्क्वेअर लिहिलं, कारण की इथं 7 आहे म्हणून, दोन्ही इकडे 7 7 आपल्याला काय पाहिजे, सेम पाहिजे म्हणून, मग दोन्ही साईडले 7 7 आहे, सेम सेम कॅन्सल, 2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटला तुम्हाला, 2 भेटला, एक्स इज इक्वल टू 2 भेटला, आणि या एक्सच्या जागी तुम्ही काय करसाल, रिप्लेसमेंट करसाल, एक्सच्या जागी काय लिहिसाल, लॉग 49 बेस 7 इज इक्वल टू 2, लॉग 49 बेस 7 इज इक्वल टू 2. प्रॉब्लेम नंबर 7 बघा, इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट log 6 to 5 बेस 5. आता कसं सॉल्व्ह करतात लक्ष द्या, log 6 to 5 बेस 5. आता प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा, log 625 बेस 5 ला एक्स कन्सिडर केलं, log 625 बेस 5 ला काय कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केलं, त्याच्यानंतर इथं लॉग लागला तर काय म्हणसाल, लॉगरिथमिक फ्रॉम, लॉग लागला तर याला काय म्हणतात, लॉगरिथमिक फ्रॉम, लॉग लागला तर लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचा, काय करायचं, एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागं जे पण असेल ते लिहिलं इथं 6 to 5, जे बेसले आहे ते इथं लिहिलं 5, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम करणे, काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल फ्रॉम, लॉगच्या मागं जे पण असेल ते इथं लिहिलं 6 to 5, जो बेस आहे तो इथं घेतला 5, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला बेस सेम करायचा आहे, बेस काय करायचा आहे, सेम, इथं 5 to the power x आहे, इथं 6 to 5 आहे, तिथे घेतला 5 to the power x, आता 625 आहे, 625 याचा अर्थ काय होते बघा, आता 5 to the power 1, आता इथं तर 5 पाहिजेच आपल्याला, इथं तर 5 पाहिजे, याच्या पॉवर किती म्हणजे 6 to 5, 5 to the power 1 म्हणजे किती येते, 5 येते, 5 to the power 1 म्हणजे किती येते, 5, 5 चा स्क्वेअर केला तर किती येते, 5 चा स्क्वेअर 25, 5 चा क्यूब केला तर 5 चा क्यूब येते 125, आणि 5 to the power 4 केला म्हणजे याचा अर्थ होते 5 into 5 into 5 into 5, 5 into 5 25, 25 into 5 125, 125 into 5 6 to 5, किती येते 6 to 5. आता 5 च्या डोक्यावर किती म्हणजे 65, तर 5 च्या डोक्यावर किती आहे 4, दोन्ही साईडले 5 5 गेट कॅन्सल, तर 4 इज इक्वल टू एक्स, म्हणजे की x इज इक्वल टू 4, 4 इज इक्वल टू एक्स म्हणजे किती, x इज इक्वल टू 4, आणि या 4 च्या जागी काय आपल्या या एक्सच्या जागी काय केलं, रिप्लेस, म्हणजे log of 6 to 5 बेस 5 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 4, हे झालं याचा आन्सर, लक्ष द्या. डबल प्रॉब्लेम नंबर 7, प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट log 6 to 5 बेस 5, तर काय केलं, log 6 to 5 बेस 5 ला 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर केलं, हा एक्स कुठून आला, तर हा आपण स्वतः लिहिला, दुसऱ्यानं कोणा दिला नाही, हा आपण स्वतः लिहिला, log 625 बेस 5 म्हणजे होती एक्स, इथं लॉग लागला आहे तर लिहितात लॉगरिथमिक फ्रॉम, याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे, एक्सपोनेन्शियल कसं करतात लक्ष द्या, लॉगच्या मागं जे पण असेल ते इथं लिहिलं 6 to 5, जर बेस आहे तो इथं लिहिला 5, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग आता आपल्याला बेस काय करायचा आहे, सारखा करायचा आहे, इथं 5 to the power x आहे, इथं 625 आहे, तर आता बघा इथं 5 आहे तर इथे 5 पाहिजे, दोघा आता 5 च्या डोक्यावर किती म्हणजे 625, तर 5 च्या डोक्यावर 4,
ओके 5 × 5 = 25, 25 × 5 = 125, 125 × 5 = 625. तर मग इथं लिहिलं 5 to the power 4, मग इथे 5 आहे 5 कॅन्सल झाला, तर 4 = x म्हणजे x = 4, म्हणजे log 6 to 5 base 5 म्हणजे 4 आला. आता घेऊ आपण प्रॉब्लेम नंबर 8. log 64 base 16 इव्हॅल्युएट करा लागते. log 64 base 16 प्रॉब्लेम बघा कसा सॉल्व करतात. log 64 base 16 याला x कन्सिडर केलं, याला काय कन्सिडर केलं, x. log 64 base 16 ले x कन्सिडर केलं, लॉग लागला तर लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर लॉगरिथमिक फॉर्म. आता याचा कशात कन्वर्शन करायचं, आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. आता एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करसाल, लॉगच्या माग जे पण आहे तिथे लिहिलं 64, जे बेसला आहे 16 ते इथं लिहिलं 16, जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगच्या माग किती आहे, इथं लिहिलं 64, बेसली किती आहे 16, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. मग आता तुम्ही पाहायचा विचार करत असाल की 16 जर स्क्वेअर केला तर 16 स्क्वेअर किती येते, 256 येते. तर हे तर नाही आहे, मग इथं तर 256 नाही आहे. मग जर समजा आपण मग 64 मग काय करावं, काऊन की इथं बेस तर सेम होऊन नाही राहिला, बेस सेम उरायला काय नाही. मग इथं काय करायचं बघायचं की दोन्ही याच्यात कोणती संख्या कॉमन आहे, थोडा विचार करायचा. तर तुम्ही जर समजा डीपली जर थोडासा विचार करसाल तर तुम्हाला समजेल की 4 स्क्वेअर काय येते, 4 स्क्वेअर किती येते 16, आणि 4 क्यूब किती येते, 4 क्यूब किती येते 64. 4 स्क्वेअर येते 16 आणि 4 क्यूब किती येते 64. तर या 16 ने लिहा लागेल 4 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, आणि हा जो एक्स आहे हा जसाच्या तसा, आणि या 64 ने लिहा लागेल 4 क्यूब. बेस सारख्या करायचं लागते आपल्याला, लक्षात ठेवा हे दोन्ही बेस काय पाहिजे, सारखेच पाहिजे. आता इथं 16 आणि इथं 64 होतं, बेस सारखा नव्हता, तर म्हणून काय केलं, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 16 म्हणजे होते 4 स्क्वेअर, आणि 64 म्हणजे होते 4 क्यूब. 16 म्हणजे काय होते, 4 स्क्वेअर, 64 म्हणजे होते 4 क्यूब. दोन्ही साईडले 4 आहे, गेट कॅन्सल, 4 गेट कॅन्सल, म्हणजे इथं आलं 3 = 2x. 3 = किती, 2x. 2 × मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे की 3/2 = x. तर आता x = किती आला, मग 3/2 आलं. x = किती आलं, 3/2, आणि x ची किंमत किती होती, log 64 base 16 = 3/2. अगेन बघा प्रॉब्लेम आहे, log 64 base 16 इव्हॅल्युएट करा लागते. log 64 base 16 ला एक्स कन्सिडर केलं, इथं लॉग लागला तर म्हणजे लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर कोणता फॉर्म, लॉगरिथमिक. याचं कन्वर्शन कशात करायचं आपल्याला, एक्सपोनेन्शियल मध्ये. तर लॉगच्या मागे किती आहे 64, बेसली किती आहे 16, तो इथं घेतला, जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याने म्हटलं एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता लक्ष द्या, मग दोघांचा बेस सेम करायचा आहे, तर 16 आहे तर 16 लिहायला लागेल इथं 4 स्क्वेअर, 16 ले काय लिहावं लागेल 4 स्क्वेअर, आणि 64 लिहायला लागेल 4 क्यूब. दुसरा तुम्ही म्हणता सर, जर इथं जर 16 स्क्वेअर केला तर 16 स्क्वेअर 64 येत नाही, 16 वर्ग 64 येत नाही, मग 60 काय लिहायला लागेल आपल्याला, मग इथं मग आता इथं 16 लिहिता येत नाही, आणि इथं 64 लिहिता नाही येत, मग काय केलं आपण, 4 स्क्वेअर केला, 4 स्क्वेअर येते 16, आणि 4 क्यूब किती येते 64 येते, आणि हा एक जसाच्या तसा, इथे 4 आहे कॅन्सल, 3 = 2x. 2 × मध्ये इकडे होते डिवाइड, 3/2, x = 3/2, आणि एक च्या जागी रिप्लेस, log 64 base 16.